तर सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे की क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लास आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं चा आहे चॅनलवर तुम्ही नवी नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या सबस्क्राईब केल्याच्यानंतर नंतर बेल ऐकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून नवीन फिल्म जेव्हा कधी अपलोड केली त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असं आहे ताजमहालामध्ये एकूण किती खोल्यांचा समावेश आहे प्रसिद्ध असलेल्या आग्र्यातील ताजमहालामध्ये एकूण किती खोल्यांचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील ताजमहालामध्ये एकूण एकशे वीस खोल्यांचा समावेश झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची अत्यंत गरज असते रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी खालील पैकी कशाची अत्यंत गरज असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील रक्तामध्ये लोहाचे जे अत्यंत आहे हेमोग्लोबिन निर्माण होण्यासाठी असते पुढचा प्रश्न पाहूया संपूर्ण भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयाची संख्या किती आहे संपूर्ण भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयाची संख्या किती आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील संपूर्ण भारतामध्ये उच्च न्यायालयाची जी संख्या आहे पंचवीस एवढी आहे पुढचा प्रश्न पाहूया पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग प्रतिषेकंद किती असावा लागत असतो पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा प्रति प्रतिशेकंद वेग हा एकूण किती असावा लागत असतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य मित्रांनो पवन ऊर्जा निर्मितीसाठी जे आहे वाऱ्याचा वेग सेकंद जो आहे चार मीटर असावा लागत असतो पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुत्र्याची पूजा केली जात असते खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कुत्र्याची पूजा केली जात असते ऑप्शन क्रमांक दोन एक राहील नेपाळ या देशामध्ये कुत्र्याची पूजा करण्यात येत असते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये सर्वात जास्त रक्त असते ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये सर्वात जास्त रक्त असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील हाती या प्राण्यामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त रक्त असते पुढचा प्रश्न हत्ती प्राण्यामध्ये साधारणत किती लिटर रक्त असते ते सांगायचं आहे हत्ती या प्राण्यामध्ये साधारणत एकूण किती लिटर रक्त असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील हत्ती या प्राण्यामध्ये साधारणतः दोनशे पंचेचाळीस लिटर रक्त असते पुढचा प्रश्न पाहूया महाधमनीद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त कोणत्या ठिकाणा सर्व शरीरात पसरले जाते ते सांगायचं आहे महाधमनीद्वारे ऑक्सिजन युक्त रक्त खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून सर्व शरीरात पोहोचले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाधमनीद्वारे ऑक्सि ऑक्सिजन युक्त रक्त जे असते हृदयाद्वारे सर्व शरीरामध्ये पसरण्यात येत असते पुढचा प्रश्न पाहूया मानवाच्या डोळ्यामध्ये कोणत्या ग्रंथीमुळे आसरू येत असतात मानवाच्या डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रंथीच्या कारणास्तव असू येत असतात ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर एक योग्य राहील मानवी शरीरातील लॅक्रिमल ग्रंथी या ग्रंथीच्या कारणास्तव मानवी डोळ्यामध्ये असू येत असतात पुढचा प्रश्न जे जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना दंड कोणी लावला होता ते सांगायचं आहे जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना दंड खालील पैकी कोणी लावलेला होता ऑप्शन क्रमांक दोन युक्राही शाहू महाराज यांनी जे आहे जे मुलं सॉरी जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना दंड लावलेला होता पुढचा प्रश्न जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना शाहू महाराजांनी किती रुपयाचा दंड लावलेला होता ते सांगायचं आहे जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाही त्यांना शाहू महाराजांनी एकूण किती रुपयाचा दंड लावलेला होता ऑप्शन क्रमांक तीन योग्य कारण मित्रांनो जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना जे आहे शाहू महाराजांनी एक रुपयाचा दंड लावलेला होता पुढचा प्रश्न पाहूया जगातील कोणत्या देशातील शंभर पैकी नव्वद घर सौर ऊर्जेचा उपयोग करतात ते सांगायचं आहे जगातील असा कोणता देश आहे ज्या ठिकाणी शंभर घरापैकी नव्वद घर सौर ऊर्जेचा उपयोग करतात ऑप्शन क्रमांक चार ग्राहक या देशामध्ये शंभर घरापैकी नव्वद घर सौर ऊर्जेचा उपयोग करत असतात पुढचा प्रश्न पाहूया ग्रहावर सूर्य निळ्या रंगाचा दिसतो ते सांगायचं आहे सूर्य मावळते वेळेस खालीलपैकी कोणत्या ग्रहावर सूर्य निळ्या रंगाचा दिसत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मंगल ग्रहावर जे आहे सूर्य मावळते वेळेस निळ्या रंगाचा दिसत असतो पुढचा प्रश्न पाहूया अष्टांगी मार्ग हा दुःख निवारणाचा मार्ग आहे असे कोणी म्हटलेले होते ते सांगायचं आहे अष्टांगिक मार्ग हा दुःख निवारणाचा मार्ग आहे असे खालील पैकी कोणी म्हटलेले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील गौतम बुद्ध यांनी जे आहे अष्टांगिक मार्ग दुःख निवारणाचा मार्ग आहे असे म्हटलेले होते पुढचा प्रश्न पाहूया पर्यावरणाचे रक्षण करणे मानवाचे खालील पैकी गौमते कार्य आहे ते सांगायचं आहे पर्यावरणचे रक्षण करणे मानवाचा खालील पैकी गौमते एक कार्य आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन एक राहील पर्यावरणाचे रक्षण करणे मानवाचे जे आहे मूलभूत कर्तव्यामधील एक अतिशय महत्वाचे कार्य आहे पुढचा प्रश्न शरीराचे वाढ करणे खालील पैकी कोणाचे महत्वाचे कार्य आहे शरीराची वाढ करणे खालील पैकी कोणाचे कार्य आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील प्रथिनांचे जे कार्य आहे शरीराची वाढ करणे हे अतिशय महत्वाचे कार्य आहे पुढचा प्रश्न पाहूया शरीराची झीज भरून काढणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे शरीराची झीज भरून काढणे पैकी कोणाचे कार्य आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील प्रथिनांचे जे कार्य आहे शरीरातील झीज भरून देखील काढणे हे महत्वाचे कार्य बनलेले आहे पुढचा प्रश्न पा पाहूया कोणत्या गव्हर्नर जनरलने आय सी एस या परीक्षेची वयोमर्यादा वाढवलेली होती ते सांगायचं आहे खालील पैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने आय सी एस या परीक्षेची जी वयमर्यादा आहे ती वाढवलेली होती ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिले मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी लॉर्ड लिटन यांनी जे आहे आय सी एस या परीक्षेची वयमर्यादा वाढवलेली होती पुढचा प्रश्न महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण शक्तीचे व्हावे किंवा करावे असे मागणी हो कोणा केलेली होती ती सांगायचं आहे महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण शक्तीचे व्हावे अशी मागणी खालीलपैकी कोणाकडे केलेली होती ऑप्शन क्रमांक दोन राहील पुढे जे आहे महात्मा फुले यांनी प्राथमिक व्हावे अशी मागणी केलेली होती पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी मनुस्मृतीचे दहन केलेले होते खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी मनुस्मृतीचे दहन केलेले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे मनुस्मृतीचे दहन केलेले होते पुढचा प्रश्न भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी केव्हा आहे ते सांगायचं आहे भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी केवळ कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन युक्त आहे जिम कार्बेट हे जे राष्ट्रीय उद्यान आहे भारतातील सर्वात पहिले आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक जे समाजवादी होता ते सांगायचं आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता क्रांतिकारी विचाराने नास्तिक जे समाजवादी होता ऑप्शन क्रमांक दोन विकायला मित्रांनो भगतसिंग हा जो क्रांतिकारी आहे विचाराने नास्तिक जे समाजवादी होता पुढचा प्रश्न पाहूया विधानसभेचे कामकाज कोणकोणत्या भाषेतून चालत असते विधानसभेचे कामकाज खालीलपैकी कोणकोणत्या भाषेत चालवले जात असते ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो विधानसभेचे जे कामकाज आहे मराठी हिंदी तसेच इंग्रजी या सर्व भाषांमध्ये असते पुढचा प्रश्न पाहूया महात्मा गांधी सत्याग्रह या शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या देशात केला होता ते सांगायचं आहे महात्मा गांधी यांनी सत्याग्रह या शब्दाचा सर्वप्रथम प्रयोग खालील पैकी कोणत्या देशात केलेला होता ऑप्शन क्रमांक एक एक आहे आफ्रिका देशामध्ये सर्वप्रथम महात्मा गांधी यांनी सत्याग्रह शब्दाचा प्रयोग केलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रात मालवणी ही भाषा प्रामुख्याने कोणत्या भागात बोलवली जात असते ते सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये मालवणी ही भाषा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या भागात बोलली जात असते ऑप्शन क्रमांक दोन वगैरे कोकण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये मालवणी भाषा प्रामुख्याने बोलवली जात असते पुढचा प्रश्न राजद्रोहाच्या आरोपाखाली कोणत्या व्यक्तींना शिक्षा झालेली होती राजद्रोहाच्या अर्पाखाली खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना शिक्षा झालेली होती ऑप्शन क्रमांक तीन एक मित्रांनो लोकमान्य टिळक यांना जे आहे राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झालेली होती पुढचा प्रश्न पाहूया लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपादक खालीलपैकी गुणते व्यक्ती होते ते सांगायचं आहे

या ठिकाणी हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधामध्ये कोणाच्या स्वार्थीपणावर टीका करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधामध्ये खालीलपैकी कोणाच्या स्वार्थीपणावर टीका करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक दोन हिंदुन हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधामध्ये या ठिकाणी ब्रिटिशांच्या स्वार्थीपणावर टीका करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया ब्रिटिशांचे राज्य कोणासाठी व हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी हा निबंध कोणी लिहिलेला होता ते सांगायचं आहे ब्रिटिशांचे राज्य कोणासाठी तसेच हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी हे प्रसिद्ध निबंध खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन एक राहील गोपाळ गणेश आगरकर यांच्यामार्फत ब्रिटिशांचे राज्य कोणासाठी तसेच हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी हे प्रसिद्ध ग्रंथ लिहिण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया डबल शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू खालीलपैकी कोणती व्यक्ती होती ते सांगायचे आहे डबल शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी तीन एक राहील ती मिताली राज यांनी जे आहे डबल शतक झळकवणारी भारतीय पहिली एक महिला क्रिकेटपटू व्यक्ती बनलेली आहे पुढचा प्रश्न कोकण प्रशासकीय विभागामध्ये एक किती तालुक्यांची संख्या आहे कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती तालुके आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील पन्नास तालुक्यांचा समावेश महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये किंवा प्रशासकीय विभागामध्ये झालेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी हिप्पो या प्राण्याचे दूध खालील पैकी कोणत्या रंगाचे असते हिप्पो प्राण्याचे दूध खालील पैकी कोणत्या रंगाचे असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य मित्रांनो हिप्पो हा जो प्राणी आहे या प्राण्याचे जे दुधाचे रंग आहे गुलाबी रंगाचे असते पुढचा प्रश्न या ठिकाणी रेल्वेचे स्प्रे स्प्रिंग बनवण्याचे कारखाने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे रेल्वेचे स्प्रिंग बनवण्याचे कारखाने खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहिले आणि ग्वालियर ह्या ठिकाणी जे आहे रेल्वेचे स्प्रिंग बनवण्याचे कारखाने स्थित आहे बेकिंग सोड्याचा उपयोग खालीलपैकी काय बनवण्यासाठी केला जात असतो बेकिंग सोड्याचा उपयोग खालील खालीलपैकी काय बनवण्यासाठी केला जातो ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील केक बनवण्यासाठी बेकिंग सोड्याचा उपयोग केला जात असतो पुढचा प्रश्न शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे ऑप्शन क्रमांक दोन हेमोग्लोबिन यांच्याकडे जे आहे शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार आहे पुढचा प्रश्न भारतातील एकूण मॅग्नेटच्या साठ्यापैकी महाराष्ट्रात किती टक्के स्थित आहे भारतातील एकूण मॅग्नेटच्या साठ्यापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती टक्के आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील भारतातील एकूण मॅग्नेटच्या साठ्यापैकी जे महाराष्ट्रामध्ये आहे चाळीस टक्के साठा स्थित आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅगनीचा साठा सर्वात जास्त आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅगनेचा साठा सर्वात जास्त आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील तीन म्हणजे जर नागपूर तसेच भंडारा या हो। दोन्ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मॅगनेचा साठा सर्वात जास्त आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी महाराष्ट्रातील तुमसर या ठिकाणी मॅगनेटचे प्रमुख साठे आहेत हे ठिकाण कोणत्या ठिकाणी येते ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील तुमसर या ठिकाणी मॅगनेच्यासाठी आहेत तर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील भंडारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुमसर हे मागणीचे साठेत स्थित असलेले एक ठिकाण येत असते पुढचा प्रश्न पाहूया अमेरिकेतील कोणते राष्ट्रपती त्यांच्यासोबत नेहमी हनुमानाची मूर्ती ठेवत असतात <दिखतियो> अमेरिकेतील होऊन गेलेले खालीलपैकी कोणते राष्ट्रपती नेहमी त्यांच्यासोबत हनुमानाची मूर्ती ठेवत असतात ऑप्शन क्रमांक दोन राहील बराक ओबाबा हे जे अमेरिकेचे राष्ट्रपती होते त्यांच्यासोबत जे आहे नेहमीच हनुमानाची मूर्ती असते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी सूर्य मावळताना उगवताना कोणत्या रंगाचा दिसत असतो सूर्य मावळताना तसेच उगवताना खालीलपैकी कोणत्या रंगाचा दिसत असतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिले मित्रांनो सूर्य मावळताना तसेच उगवताना जो आहे दहा रंगाचा रंगाचा असतो पुढचा प्रश्न पाहूया प्रत्यक्ष पाहिले तर सूर्याचा रंग कोणत्या आहे ते सांगायचं आहे प्रत्यक्षात पाहिले तर सूर्याचा मूळ रंग खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील प्रत्यक्ष पाहिले तर जो सूर्याचा जो रंग आहे मूळचा पांढरा रंग आहे पुढचा प्रश्न पाहूया संपूर्ण अवकाश खालीलपैकी कोणत्या रंगाचे दिसत असते संपूर्ण अवकाश खालीलपैकी कोणत्या रंगाचे दिसत असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील संपूर्ण जे आकाश आहे या ठिकाणी निळ्या रंगाचे दिसत असते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी कुष्ठरोगाचे प्राथमिक लक्षणे शरीराच्या कोणत्या भागावर दिसत असतात कुष्ठरोगाचे प्राथमिक लक्षणे शरीराच्या कोणत्या भागावर दिसत असतात ऑप्शन क्रमांक तीन राहील त्वच्या या भागावरचे आहे कुष्ठरोगाचे प्राथमिक लक्षणे दिसत असतात पुढचा प्रश्न मेंदू हा प्रसिद्ध रोग मानवाला कशापासून होत असतो मेंदूदा हा प्रसिद्ध आजार मानवाला खालीलपैकी कशापासून होणारा आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील विषाणूपासून जो आहे मेंदूदा हा प्रसिद्ध आजार होत असतो पाहूया पुढचा प्रश्न काय आहे महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण किती राज्यांना भेटलेली आहे महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण किती राज्यांना जुळालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील एकूण सहा राज्यांना जे आहे महाराष्ट्र राज्याची सीमा जुळालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया तेलंगणा राज्याला खालीलपैकी की कोणत्या जिल्ह्याचे सीमा जुळते ते सांगायचं आहे तेलंगणा राज्याला खालील पैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा जुळते ऑप्शन क्रमांक चार करायला मित्रांनो चार तसेच चार म्हणजेच गडचिरोली नांदेड तसेच चंद्रपूर या सर्व जिल्ह्याचे सीमाचे आहे तेलंगणा राज्याला जुळालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी गुरु गोविंद सिंग हे सिख धर्मियांचे कितवे कितव्या क्रमांकाचे गुरु होते ते सांगायचं आहे गुरु गोविंद सिंग जी हे खालील पैकी सिख धर्मियांचे कितव्या क्रमांकाचे गुरु होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो या ठिकाणी सिख धर्मियांचे गुरु गोविंद सिंग निचे आहे शेवटचे एक धर्मगुरु होते पुढचा प्रश्न पाहूया जगातील सर्वात गरीब देश खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे जगातील सर्वात गरीब देश खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील कांगो हा जो देश आहे जगामध्ये सर्वात गरीब आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी जगातील सर्वात मोठी कंपनी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे जगातील सर्वात मोठी कंपनी खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील वॉलमार्ट ही जी कंपनी आहे जगामध्ये सर्वात मोठी आहे पुढचा प्रश्न दोन देशादरम्यान चालू आहे डोकला महाप्रसिद्ध वाद खालीलपैकी कोणत्या दोन देशा दरम्यान आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील भारत चीन या दोन देशा दरम्यान डोकला महाप्रसिद्ध वाद चालू आहे पुढचा प्रश्न पाहूया सतीबंदी सतीबंदीचा चळवळीच्या मुख्य भूमिका खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची होते ते सांगायचं आहे सतिबंदीच्या चळवळीमध्ये मुख्य भूमिका खालील व्यक्तींची होती ऑप्शन क्रमांक चार करायला सतीबंदीच्या चळवळीमध्ये जे आहे राजाराम मोहन राय यांची मुख्य भूमिका होती पुढचा प्रश्न पाहूया गोरे हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे किंवा समासाधारकांचे मूळ आडनाव होते ते सांगायचं आहे गोरे हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे किंवा समासधारकांचे मूळ आडनाव होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महा फुले यांचे मूळ आडनावचे आहे गोरे असे होते तर विद्यार्थ्यांना गॅरंटीच आहे की आवडलीच आहे आणि त्या कारण क्लास एक लाईक नक्कीच करायचं आहे तसेच जर तुम्ही ऑनलाईन घरी बसून पैसे बिलकुल माझ्यासारखे इच्छित असाल तर मी आपल्याला शिकवण्यासाठी कशा प्रकारे कमवू शकता एक चॅनल ओपन केलेला आहे हिंदीमध्ये आणि इच्छुक विद्यार्थ्यांना त्या चॅनलला विजिट करण्यासाठी त्या चॅनलचा लिंक या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जर डिस्क्रिप्शन समजत नसेल सध्या तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास आता त्याच्या नावावर क्लिक करा आपल्याला त्या चॅनलचा लिंक दिसून जाईल मिळून जाईल तर मिळतो का नवा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये